माझ्याकडे राजीनामे द्यावे सगळे, माझ्याकडे राजीनामे द्यावे सगळे. लोकसभा निवडणुकीत बारामती लोकसभा मतदारसंघात झालेला पराभव हा अजित पवारांच्या चांगला जिव्हारी लागलाय. त्यामुळे बारामती दौऱ्यावर असताना अजित पवारांनी बारामतीकरांना थेट या पराभवाचा जाबच विचारलाय. खरं तर अजित पवारांना या पराभवाची खंत अजूनही आहेच, आणि अनेकदा अजित पवारांनी ही खंत जाहीरपणे व्यक्त देखील केली आहे. नुकतंच बारामती दौऱ्यावर असलेल्या अजितदादांनी पुन्हा एकदा ही खंत बारामतीकरांसमोर व्यक्त केली, आणि आता पक्षात आपल्याला बदल करायचे आहे त्यामुळे सर्व पदाधिकाऱ्यांनी राजीनामे द्या, मला संघटनात्मक काही बदल करायचे असं सांगत त्यांनी पदाधिकाऱ्यांना इशाराच दिलाय. काय म्हणालेत अजित पवार तुम्हीच ऐका. मला संघटनेमध्ये सरकारला सांगायचंय की कालच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपल्या विधानसभा पुरता मी बोलतो, बाकीच्या ठिकाणी मी त्या भागामध्ये गेल्यानंतर माझी भूमिका मांडली. पण ज्या ज्या बूथवर आपण कमी पडलो, अनेक बूथवर आपण कमी पडलो, शहरी भागात आहे, ग्रामीण भागात आहे, मी मगाशी सांगितलं त्याला ही जबाबदार आहे. पण इतर बूथ कमिटीचा जो अध्यक्ष आणि ती कमिटी होती ते पण कुठेतरी कमी पडले, त्याच्यामुळं काही भागामध्ये बूथ कमिट्या ज्या बदलाव्या लागणार आहेत ती जबाबदारी कशा पद्धतीने घेणार. मला थोडेसे काही वेगळ्या पद्धतीचे बदल संघटनेमध्ये देखील करायचे, त्याकरता जेवढेही संघटनेचे पदाधिकारी आहेत, सेलचे प्रमुख आहेत, त्या सगळ्यांनी माझ्याकडे राजीनामे द्यावे सगळे. म्हणजे शहरातले पदाधिकारी असतील, ग्रामीण भागातले पदाधिकारी असतील, महिला असतील, युवती असतील, वेगवेगळे सेल असतील, त्या सगळ्यांनी द्यावे. त्याच्यामध्ये नंतर पुन्हा कुणाला त्याच्यावर नेमायचं ते मी त्या ठिकाणी ठरवेन. त्याच्या संदर्भामध्ये अनेक वर्ष तुमच्या सगळ्यांचं प्रतिनिधित्व केल्यामुळं मला आर्थिक निवडपासून काठेवाडीपर्यंत, सांगलीपासून खराडवाडीपर्यंत, वडाळेपर्यंत सगळीकडची थोडी बहुत माहिती आहे, आणि त्या प्रकारे मी ताकदीने त्याच्यावरती पुढची पावलं होती. पण कमिटीच्या संदर्भात काय होतं, काही बाबतीमध्ये मी एक बघितलं, तिथल्या बूथ प्रमुखांनी आणि कार्यकर्त्यांनी व्यवस्थितपणे, काल मी बाबुडीला मोगरवाडीची सभा झाल्यानंतर मला बाबुडीच्या लोकांनी थांबवलं आणि तिथं मी त्याला बसलो होतो, ती सगळी लोक भेटली. त्यामुळे दादा आम्ही आमचे सगळे बूथ चांगले चालू, त्याच्यामध्ये काही त्या मतदारांचं म्हणणं होतं, परंतु आम्ही त्यांना कन्व्हिन्स केलं. काही भागामध्ये काय होतं, मतदारांनी त्यांची भूमिका मांडल्यानंतर काही लोकांनी बरं असं म्हणतो का म्हणू दे, त्याच्यामध्ये उलट आणखी ते लोक त्यांचं काम केलं, मला कसं बोलतोय ते लेक्स करायचं तसंच काहीतरी केलं पाहिजे, अशा पद्धतीनं पण काहींनी उपद्रव केलेले आहेत. त्याकरता ज्यांना राहायचंय त्यांनी मनापासून राहत बळजबरीनं पुढे राहू नका. त्या संदर्भामध्ये आपल्याला केंद्र बसायचं, आपला कार्यकर्ता म्हणून मिळवायचं, आणि मला कितीतरी जणांनी सांगितलं दादा तुमचा कार्यकर्ता तुम्ही त्याला एवढं दिलं, पण तिथे मागे असा पद्धतीनं बोलत होता. अशा बऱ्याचशा गोष्टी ज्या पाहायला मिळाल्या. सुदैवानी मी त्याला अधिकारवाणीनं बोलतोय का, तर माझं काठेवाडी प्लस मध्ये गेलं तर जेव्हा मला बोलण्याचा अधिकार आहे, इतर असणाऱ्या प्रत्येकाने आत्मचिंतन आत्ममनन करावं की आपण प्रतिनिधित्व करत असताना आपलं स्वतःचं ज्या बूथवर नाव आहे तो बूथ आपल्या घड्याला सरप्लस आहे का नाही, जो नाही त्यांनी मान्य केलं पाहिजे ना आपण कमी पडलो. शेवटी काय कुणाची त्याची मतदारी नसते, कमी पडल्यानंतर कमी पडलो तर थोडस थांबलं पाहिजे आणि इतरांना जबाबदारी देऊन तिथं पुढे गेलं पाहिजे असं माझं स्वतःच स्पष्ट मत आहे. आणि हे सगळं आपल्याला एक अर्धा दिवसाच्या आत करायचंय. 15 तारखेला आपलं झेंडा बंधन आहे, 15 ऑगस्ट तोपर्यंत जेवढे लवकरात लवकर करता येईल ते करा.
माझा निश्चितपणे प्रयत्न राहणार आहे.